हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो ट्रेड दोन हजार तेवीस परीक्षा स्टार्ट झाल्या आहे आजपासून तर थोडा आपण वेग वाढवूया जेणेकरून येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या लोकांचे पेपर आहेत त्यांना अजून थोडीफार जास्त क्वेश्चनची हेलप आपल्याकडून झाली पाहिजे त्या गेस्ट पेपर आज आपण शिक्षक अभियोग्य हो वरते वर, शिक्षक अभियोग्यतेवरचे हो तीस प्रश्न सॉल्व्ह करून पाहणार आहोत आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो जे की तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरू शकतात तर येणाऱ्या काळात तेवीस तारखेच्या पुढं तर तीन तारखेपर्यंत ज्या लोकांचे पेपर आहेत तीन मार्चपर्यंत त्यांना अजूनही संधी आहे मित्रांनो की तुम्ही ही गेस्ट पेपर ही जी टेस्ट सिरीज आहे जॉईन करू शकता बेनिफिट काय की दहा टेस्ट पेपर तुम्हाला भेटतील आणि दोन स्वरूपात आहे ऑनलाईन लिंक भेटतील ऑनलाईन सोडवण्यासाठी सोबतच दहा पीडीएफ सुद्धा भेटतील तुमच्या अभ्यासासाठी आणि ऑनलाईनचा फायदा असा आहे की तुम्हाला स्कोर सबमिट केल्याबरोबर ते स्कोर सुद्धा करणार कोणता क्वेश्चन राईट आहे कोणता रॉंग आहे ते सुद्धा करणार जे रॉंग आला प्रश्न त्याचा राईट आन्सर कोणता पाहिजे होता ते सुद्धा त्या ऑनलाईन टेस्टमध्ये दिलेलं आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट सिरीज आहे ज्याला अजूनही कोणाला जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत आहे या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर फक्त एक हाय मेसेज करा तुम्हाला सगळ्या डिटेल्स व्हॉट्सअपवर येऊन जातील आणि तुम्ही जॉईन करू शकता तर जरा वेळ न करता शिक्षक अभियोग्यतेवरचे तीस प्रश्न आपण सॉल्व्ह करूया तुम्ही आपल्या चॅनल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकोने क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील आणि त्यांना व्हिडिओला लाईक आणि शेअर करणे विसरत जाऊ नका क्रमांक एक्क्याण्णव पासून शिक्षक अभियोग्यतेचे प्रश्न सुरू होतात वृद्धी हा शब्द कोणत्या दृष्टिकोनातून वापरला जातो परिमाणवाचक बदल की भावनिक बदल की दोन्ही की दोन्ही नाही याचं योग्य उत्तर आहे कारण वृद्धी हा जो शब्द आहे ना हा परिमाण वाचक बदल म्हणून वापरला जातो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक ब्याण्णव खालीलपैकी कोणते विकासाचे तत्व नाही बर विकास हा सामाजिक सांस्कृतिक संदर्भामध्ये सा होतो निसर्ग पालन दोन्हीचा प्रभाव असतो वरपासून खालपर्यंत आणि केंद्रातून बाहेर पुढे जातो आणि विकास एकाच मार्गावर होतो आणि तो एकमितीय नाही या ठिकाणी मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचणं फार गरजेचं असते कारण इथं काय विचार विकासाचं तत्व नाही विचारलं जे याच्यातलं नाही आहे ना तर ते आहे विकास एकाच मार्गावर होतो आणि एकमितीय नाही हा विकासाचं तत्व नाही आहे हा चौथं बाकी तीनही विकासाचे तत्व आहेत एक दोन तीन पण चौथं नाही आहे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव प्रकल्प पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आता बघा इथं आहे विचारलं त्याच्यामुळे थोडं प्रश्न एक्झाम मध्ये बसल्यावर गोंधळून न जाता सावकाशपणे वाचत जा हे एक कार्य आहे किंवा क्रियाकलाप आहे त्याचा काही उद्देश असतो आणि हे सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थितीमध्ये आयोजित केलं जाते तर याच्यातील तिन्ही जे आहे ना ते प्रकल्प पद्धतीबाबत योग्य आहेत म्हणजे ऑप्शन नंबर चार एक दोन आणि तीन नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव प्रकल्प पद्धत रिकामी जागा च्या तत्वावर आधारित आहे कंडिशनिंगद्वारे शिकणे करून मिळवणे करून शिकणे की पाहून शिकणे सोपा क्वेश्चन आहे कारण प्रकल्प पद्धती करून शिकणे या तत्वावर आधारित असते प्रश्न क्रमांक पंच्याण्णव अध्यापनाच्या ह्युरिस्टिक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे संक विद्यार्थ्यांना सक्रियपणे गुंतवून ठेवा आणि समस्याचे निराकरण वर्ग शिक्षक अधिक सक्रिय असतात विद्यार्थी निष्क्रिय असतात शिक्षक विद्यार्थ्यांसमोर पूर्वतयार साहित्य सादर करतात चौथा आहे अध्यापन उपक्रम प्रकल्पासह आयोजित केले जातात याच्यातलं ह्युरिस्टिक पद्धतीबाबत कोणतं विधान आहे जे बरोबर आहे आणि योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक विद्यार्थ्यांना सक्रियपणे गुंतवून ठेवा आणि त्यांना समस्येचे निराकरण करण्यात मदत करा नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक शहाण्णव खालीलपैकी कोणती पद्धत शिक्षक केंद्रित पद्धतीच्या क्षेत्रात आहे ओके शिक्षक केंद्रित पद्धती कोणती प्रकल्प चर्चा ऐतिहासिक पद्धती की असाइनमेंट याचं योग्य तर ऐतिहासिक या चारपैकी ऐतिहासिक आहे ती शिक्षक केंद्रित मानली जाते प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव एखादी गोष्ट शिकण्यासाठी एखादी क्रिया करावी लागते ती क्रिया शारीरिक किंवा मानसिक किंवा दोन्ही असू शकते याला असंही म्हणता येईल काय म्हणता येईल शिकणे व्यापक आहे हे ध्येय केंद्रित असते शिक्षा शिकणे ही देखील एक शिकण्याची प्रक्रिया आहे की शिकणे सक्रिय प्रक्रिया आहे तर उत्तर ऑप्शन नंबर चार शिकणे ही एक सक्रिय प्रक्रिया आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव एका प्रामाणिक शिक्षकाला हे लक्षात येते की शिकण्याचे प्रमाण आणि गुणवत्ता खूप मोठ्या प्रमाणात रिकामी जागा निर्धारित केली जाते वर्गशिस्तीने सामग्री विश्लेषण करून की विद्यार्थ्याच्या संवादातून की मजबूतीकरण करून तर याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो सामग्री विश्लेषण करून आणि विद्यार्थ्यांच्या संवादातून ऑप्शन नंबर बी आणि सी ऑप्शन नंबर एक बघा बी आणि सामग्री विश्लेषण करून आणि विद्यार्थ्यांच्या संवादातून प्रश्न क्रमांक नव्याण्णव अध्ययनाच्या प्रक्रियेचे चार टप्पे कोणते आहेत तर अध्ययनाच्या प्रक्रियेचे चार टप्पे आहेत मित्रांनो ऑप्शन नंबर चार उद्दिष्टे कृती मूल्यमापन आणि पाठप्रवाह पुन्हा लक्षात घ्या उद्दिष्टे कृती मूल्यमापन आणि पाठप्रवाह हे अध्ययनाच्या प्रक्रियेचे चार टप्पे मानले जातात प्रश्न क्रमांक शंभर पाहूया खालीलपैकी कोणते शिक्षणातील पठारावस्थेचे कारण नाही ओके कारण नाही प्रेरणा कमी होणे थकवा जाणवणे वाईट सवयी कार्याच्या एक समान अडचणी आणि योग्य उत्तर ऑप्शन नंबर चार हे पठारावस्थेचं कारण नाही कार्याच्या एक समान अडचणी प्रश्न क्रमांक एकशे एक रिकामी जागा शिक्षणाच्या सहयोगी स्वरूपावर लक्ष केंद्रित करते कोण निर्देशात्मक दृष्टिकोन वर्तणूक दृष्टिकोन सामाजिक रचनावादी दृष्टिकोन कि माहिती प्रक्रिया दृष्टिकोन योग्य उत्तराने ऑप्शन नंबर तीन सामाजिक रचनावादी दृष्टिकोन नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकशे दोन मुलांसाठी सक्षम वातावरण असेल तर ते जे त्यांना पर्यावरणाशी संबंधित संकल्पना लक्षात ठेवण्याची परवानगी देते जे त्यांच्या पर्यावरणाशी जुळून घेण्याच्या क्षमतेस अडथळा आणतात ते उत्तेजित देणे दे आणि अनुभवाने समृद्ध आहे आणि मुलांना प्रयोग एक्सप्लोअर करण्यास आणि मुक्तपणे व्यक्त करण्यास अनुमतता देते अनुमती देते की जे त्यांना त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी संबंधित सर्व वैज्ञानिक संज्ञा शिकवण्यासाठी निर्देशित करते योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे उत्तेजितेने आणि अनुभवांनी समृद्ध आहे आणि मुलांना प्रयोग एक्सप्लोअर करण्यास आणि मुक्तपणे व्यक्त करण्यास अनुमती देते प्रश्न क्रमांक एकशे तीन पाहूया कोणतीही संकल्पना मांडताना वर्गात सादरीकरण कौशल्य का महत्वाची असतात आजूबाजूचे जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी वास्तविक जगाच्या कौशल्याकडे दुरक्षित करणे विचार आणि भावना प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी की बी आणि सी आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बी आणि सी दुसरं आणि तिसरं याचं योग्य म्हणजे ऑप्शन नंबर चार याचं उत्तर असतात प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार माझ्या वर्गातील बहुसंख्य विद्यार्थी कमकुवत असल्यास शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल हुशार विद्यार्थ्यांची काळजी घेणार नाही तुमचा अध्यापनाचा वेग वेगवान ठेवा जेणेकरून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढेल तुमची शिकवण सावकाश ठेवा आणि हुशार विद्यार्थ्यांना काही अतिरिक्त मार्गदर्शनासह तुमचे अध्यापन मंद ठेवा योग्य उत्तर ऑप्शन नंबर चार हुशार विद्यार्थ्यांना काही अतिरिक्त मार्गदर्शनसह तुमचं अध्यापन जे आहे ते थोडं मंद ठेवावं लागेल प्रश्न क्रमांक पाच भाषेच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास पीएचीने कमी लेखले होते योग्य तो ऑप्शन नंबर दोन सामाजिक सुसंवाद प्रश्न क्रमांक सहा पाहूया प्रश्न सहा विद्यमान योजनांमध्ये नवीन माहिती बसवणे या नावाने ओळखले जाते राहण्याची सोय समतोल आत्मसात करणे की संघटना योग्य तर ऑप्शन नंबर तीन आत्मसात करणे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सात पीआयजीच्या सिद्धांतानुसार मुले शिकतात योग्य बक्षिसे दिल्यावर अनुकूलन प्रक्रियेद्वारे समाजातील अधिक सक्षम समस्यांद्वारे प्रदान केलेले मचान की योग्य लक्ष देऊन माहिती लक्षात ठेवणे योग्य तर ऑप्शन नंबर दोन अनुकूलन प्रक्रियेद्वारे प्रश्न क्रमांकशे आठ लपलेल्या वस्तू परत मिळवणे हा पुरावा आहे की लहान मुलांनी खालीलपैकी कोणत्या संज्ञात्मक कार्यात प्रभुत्व मिळवण्यास सुरुवात केली आहे योग्य तर ऑप्शन नंबर दोन ऑब्जेक्ट स्थायित्व म्हटलं जात त्याला ऑब्जेक्ट स्थायित्व नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक नऊ वैगोष्टी मते संज्ञात्मक विकास यावर अवलंबून आहे पर्यावरणीय दबाव मानसिक परिपक्वता सामाजिक सुसंवाद की जेनेटिक्स योग्यतर आहे सामाजिक सुसंवाद प्रश्न क्रमांक दहा बालवाडी वर्गातील खालीपैकी कोणती परिस्थिती लेव वायोगीच्या शिक्षणाच्या सामाजिक रचनावादी सिद्धांताला सर्वोत्तम समर्थन देईल योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन एक मूल दुसऱ्या मुलाला मुलाला अंतराळात बसण्या अंतराळात बसण्यासाठी कोडे फिरवताना पाहतो आणि नंतर तीस रणनीती वापरतो ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अकरा हॉर्वर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेचा समावेश आहे विश्लेषणात्मक भाषिक अवकाशी असे चार वेगवेगळे ऑप्शन दिले आणि त्याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन भाषिक तर्कशास्त्रीय गणितीय आणि संगीत ऑप्शन नंबर तीन प्रश्न क्रमांक बारा भाषेच्या वर्गात डिस्लेक्सी असलेल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वी निष्कर्षासाठी खालीपैकी कोणती रणनीती टाळली पाहिजे तर टाळली पाहिजे विचारलं तर ते हस्तलिखित काम सादर करण्यासाठी कठोर टाइमलाइन सेट करणे ही जी रणनीती आहे ना ही थोडी टाळली पाहिजे प्रश्न क्रमांक एकशे तेरा तर्क शिकणे समस्या सोडवणे आणि सामाजिक आणि व्यावहारिक कौशल्यांसह अनुकूलन अनुकूल वर्तन या दोन्ही महत्वपूर्ण मर्यादांनी वैशिष्ट्यकृत वैशिष्ट्यकृत स्थिती रिकामी जागा म्हणून ओळखली जाते ती स्थिती कोणती आहे तर ती आहे बौद्धिक अपंगत्व तर्क शिकणे समस्या सोडवणे सामाजिक आणि व्यावहारिक कौशल्य अनुकूल पूर। वर्तन या दोन्ही महत्व मर्यादांनी वैशिष्ट्यकृत स्थिती त्याला म्हटलं बौद्धिक अपंगत्व नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चौदा शिकणाऱ्यांच्या सक्रिय प्रतिबद्धतामध्ये काय समाविष्ट आहे त्याच्यामध्ये काय असते चौकशी आणि प्रश्न पुनरुत्पादन आणि रिकॉल अर्ज आणि प्रतिबिंब वादविवाद आणि चर्चा योग्य उत्तर आहे मित्रांनो चौकशी आणि प्रश्न पुनरुत्पादन आणि रिकॉल आणि वादविवाद आणि चर्चा ए थोडं बदल होईल वाटतं याच्यात त्याच्यात बदल हे होणार पुनरुत्पादन आणि रिकॉल नाही येणार अर्ज प्रतिबिंब आणि वादविवाद चर्चा ए सी डी ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असणार ए सी आणि डी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांकशे पंधरा प्रभावी शिक्षण कधी होते शिकणे विद्यार्थ्यांच्या तयारीवर अवलंबून नाही पारंपरिक वर्गात वर्गातील वातावरणाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होत नाही जेव्हा विद्यार्थी शिकण्यास तयार असतो योग्य उत्तर ऑप्शन नंबर चार जेव्हा विद्यार्थी शिकण्यास तयार असतो प्रश्न क्रमांक सोळा भारतीय प्रणाली शिक्षणाची व्याख्या खालीलप्रमाणे करते नागरिकत्वासाठी शाळा सत्याच्या शोधात मानवी आत्म्याचे प्रशिक्षण उदरनिर्वाहाचे साधन की ज्ञान संपादन करणे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सत्याच्या शोधात मानवी आत्म्याचे प्रशिक्षण भारतीय शिक्षण प्रणालीचं विशिष्ट मान वैशिष्ट्य मानलं जायचं नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सतरा पीआजीच्या मते मुलाला प्रवृत्त करण्याच्या पद्धतींपैकी एक म्हणजे संज्ञात्मक संघर्ष पद्धत जागा ही पद्धत आहे कोणती पद्धत आहे संवेदना समायोजन समतोल की आत्मसात करणे योग्य उत्तर आहे समतोल ऑप्शन नंबर तीन प्रश्न क्रमांक एकशे अठरा रॉबिन इयता दुसरीचा विद्यार्थी नॅशनल जिओग्राफी चॅनलवर लक्षपूर्वक प्राणी पाहत आहे तो प्राण्यांच्या नवीन प्रजातींचे निरीक्षण करतो आणि त्याच्या स्मरणार्थ आणि अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या गटात समाविष्ट करतो याला काय म्हणा आत्मसात करणे संवेदना समतोल की समायोजन उत्तर ऑप्शन नंबर एक आत्मसात करणे प्रश्न एकशे एकोणवीस विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वर्गासाठी शिकवण्या अध्ययन क्रियाकलापांची रचना करण्यासाठी शिक्षकांना खालील कोणत्या गोष्टीचे ज्ञान असलं पाहिजे वर्तन मानसशास्त्र औद्योगिक मानसशास्त्र असामान्य मानसशास्त्र कि विकासात्मक मानसशास्त्र उत्तर ऑप्शन नंबर चार विकासात्मक मानसशास्त्र प्रश्न क्रमांक एकशे वीस समायोजन म्हणजे रिकामी जागा चे समाधान करण्यासाठी स्वतःला विविध परिस्थितीमध्ये समावून घेणे कशाचे तर गरजा पूर्ण करण्याचे समाधान ऑप्शन नंबर चार याचं उत्तर आहे तर मित्रांनो शिक्षक अभियोग्यतेचे इथं तीस प्रश्न आपले कम्प्लीट होतात आय होप सर्व प्रश्न एक्झामला तुम्हाला महत्वाचे ठरतील तुम्हाला हे सिरीज जॉईन करायची असेल तर या मोबाईलवर व्हॉट्सअपवर फक्त एक हाय मेसेज करा तुम्हाला सगळे डिटेल्स येऊन जाईल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करण्यासुद्धा विसरू नका साथी विषारी इतकंच धन्यवाद